देशामध्ये अन्नधान्याची साठवणूक वाढवण्यासाठी सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या अन्नधान्य साठवणूक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाची ही योजना प्रथम प्रायोगिक तत्वावरती दहा राज्यांमध्ये सुरू करण्यात येईल आणि या अनुभवाच्या आधारे देशातल्या सर्व राज्यांमध्ये ही योजना नंतर लागू केली जाईल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली या योजनेच्या माध्यमातून सातशे लाख टन साठवणूकची क्षमता सहकार क्षेत्रामध्ये सुरू होणार आहे आणि ही क्षमता सध्याच्या एक हजार चारशे पन्नास लाख टनांवरून वाढून पुढील पाच वर्षांमध्ये दोन हजार एकशे पन्नास लाख टनांपर्यंत पोहोचेल असं त्यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये दोन हजार टन क्षमतेच्या साठवणुकीसाठी गोदामं उभारली जाणार आहेत या योजनेमुळे साठवणूक क्षमता वाढवण्यासोबतच अन्नधान्य सुरक्षा आणखी सुनिश्चित होईल ही योजना प्राथमिक कृषि संस्था लाभदायक श्री ग्राहक खाद्य हमारी और मजबूत होगी सुनिश्चित करेगा ये पैक्स को भी पब्लिक प्राइमरी एग्रीकल्चर सोसायटी जो है इनको भी मजबूत करेगा और ये जो हमारा माइग्रेशन होती है प्रवासन होता है इसपे भी रोक लगाएगा उसमें कमी करेगा पंचायत स्तर पर रोजगार के अवसर खड़ा करेगा किसानों का आय वर्धन होगा और इसके ऊपर कितना पैसा खर्च होगा लगभग एक लाख करोड़ रुपए की लागत से विश्व की सबसे बड़ी अन्न भंडारण योजना हम सहकारिता क्षेत्र में शुरू करेंगे इसके अंतर्गत हर ब्लॉक में 2000 टन का एक गडाउन बनाया जाएगा और जो फंक्शनल पैक्स है दो हजार टन, टन की क्षमता के बनाए जाएंगे जैसी जहां पर जरूरत होगी उसके अनुसार बनाया जाएगा या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्रिस्तरीय रचना असणार आहे त्याअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरती स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्ह स्वतंत्र संघटना असेल असं त्यांनी सांगितलं सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीन समिती स्थापन करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली एकात्मिक शहरी व्यवस्थापनाला चालना देणारा एक निर्णयही आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला सीआयटी आय आय एस टू पॉईंट टू कार्यक्रमालाही आज मंजुरी मिळाली या कार्यक्रमासाठी एक हजार आठशे सहासष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली या अंतर्गत स्पर्धात्मकतेच्या आधारे अठरा शहरांची निवड करण्यात येईल आणि त्यानंतर या शहरांमध्ये एकात्मिक कचरा व्यवस्थापनासारख्या चक्राकार अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रकल्पांवरती भर दिला जाईल असं ठाकूर यांनी सांगितलं राष्ट्रीय शहरी प्रणालीला हवामान प्रशासनामध्ये क्षमता बांधणीसाठी एकशे सहा कोटी रुपयांचं अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळे चक्राकार अर्थव्यवस्था आणि स्वच्छ शहरांच्या मोहिमेला बळ मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता बांधणी होईल असं ते म्हणाले हा कार्यक्रम चार वर्षांसाठी लागू केला जाणार आहे इस कार्यक्रम के क्रियान्वयन से हमारी सर्कुलर इकॉनमी और क्लीनर सिटीज के अभियान को बढ़ावा मिलेगा यह कार्यक्रम हम चार वर्ष के लिए लागू करें दो हजार से लेकर सन दो तक ये जारी रहेगा और इंटीग्रेटेड अर्बन मैनेजमेंट को बढ़ावा इससे मिलेगा हमारी अर्बन लोकल बॉडीज को भी इससे बल मिलेगा उनकी कैपेसिटी बिल्डिंग भी होगी और हम आज की और भविष्य की पीढ़ियों के लिए क्लीनर एंड ग्रीन सिटीज देने का जो एक संकल्प लेके चले उस दिशा में भी आगे बढ़ेंगे स्वच्छ और सुंदर हमारे शहर भी हो और सर्कुलर इकोनॉमीज के चलते हुए हम इसका कार्यक्रम को आगे बढ़ा सके उस दिशा में कदम उठाए गए धन्यवाद